रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांचं जाहीर झालेलं तिकीट आयत्या वेळी बदलण्यात आलं, त्यामुळे हरिभाऊ जावळे प्रचंड नाराज झालेत. मात्र सध्या तरी त्यांनी संयमाची भूमिका घेतली आहे. जावळे यांची नाराजी दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू झालेत. त्यांच्या भालोद या गावी काल रात्री 2 वाजेपर्यंत पदाधिकारी तळ ठोकून होते. रावेर लोकसभा मतदारसंघातून पत्ता कापला गेल्यामुळे आता हरिभाऊ जावळे नाराज झाले आहेत. जावळे नाराज झाल्यामुळे उमेदवारी जाहीर झालेल्या रक्षा खडसे यांच्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीत डोकेदुखी वाढेल अशी शक्यता आहे. जावळे यांचं तिकीट मागे घेतलं गेल्यावर झी मीडियाने जावळे यांच्याशी तातडीनं संपर्क साधला होता. मात्र त्यावेळी आपण नाराज नसून पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं जावळे म्हणाले होते. जावळे नेमकं काय म्हणाले ते ऐका. पार्टीचा आदेश आहे, पार्टीनं 1 महिन्यापूर्वी माझी उमेदवारी जाहीर केली, त्यानंतरच पार्टीचा आदेशाप्रमाणे ती बदलवली गेली. पार्टीने मला भरपूर दिलेलं आहे, एकदा आमदारकी दिली, 2 खासदारकी दिली. त्यांना पार्टीचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आपल्याला काम करायचं आहे, यामध्ये नाराजी असण्याचं कोणतंही कारण नाही. रक्षा खडसे आता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना सहकार्य असणं हे स्वाभाविक आहे आणि पूर्ण क्षमतेने सहकार्य असेल, त्यामध्ये पुढे काय. मात्र त्यानंतर जावळे यांच्या भूमिकेत अचानक बदल झालाय. जावळे आता प्रचंड नाराज झाले असून त्यांनी आपलं तिकीट कापलं जाण्यामागे नेमकं काय कारण आहे अशी विचारणा केली. म्हणजे मलाच माहिती नाही की माझी उमेदवारी कॅन्सल कशामुळे झाली, तेच तर मी विचारतोय पक्षाला की मला कारण तर परिस्थितीमुळे, तर परिस्थिती काय आहे हेच मला माहिती नाही, परिस्थितीमुळे कशामुळे. एक मागे मला एक पेपरमध्ये मी मला जाणत होतं की नातू नेहमी म्हणायचे की तुम्ही खूप नाराज आहेत, 1000 फोन मला येत आहेत, आता मी 5 वर्षांनी काम करतोय, इतकं मला काही कुठे नाराजी दिसलीच नव्हती. जावळे यांची नाराजी दूर करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी 11 खासदारांनी घेतलेल्या लाच प्रकरणानंतर भाजपची अब्रू वेशीला टांगली गेली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत फक्त जावळेच निवडून आले होते. इतक्या अनुभवी खासदाराला अशी वागणूक मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं एवढंच होतं आणि ते खरं साधारणतः खरं आहे की मला थोडं वरतून दिल्लीहून कोणी फोन केला असता एखाद्या नेत्याने केंद्रातून किंवा प्रदेशातल्या एखाद्या मोठ्या नेत्याने फोन केला असता मला की बाबा असं असं कारण आहे आणि तुमचं तिकीट कापण्यात येतं आहे, डायरेक्ट हातामध्ये फॅक्स देणं, फॅक्स करून पत्र पाठवणं की तुमची उमेदवारी कापलेली आहे, कमी करण्यात आलेलं आहे, हे मला वाटतं एवढ्या मोठ्या माणसाला की जो 2 टर्म 3 टर्म या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे अशा माणसावर मला वाटतं ते थोडं अन्यायकारकच. बातमी येईपर्यंत जावळे प्रचारात होते, पण खडसे यांनीच मोबाईलवरून जावळे यांना प्रचार थांबवण्याचा निरोप दिला. त्यानंतर जावळे आपल्या गावी भालोद इथे परतले तेव्हा कार्यकर्ते संतापले होते. सध्या तरी जावळे यांनी संयमाची भूमिका घेतली असली तरी उमेदवारी कापली गेल्याची सल त्यांच्या मनात कायम राहणार आहे. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.